खारघर येथील रयत शिक्षण संस्थेचे रिसर्च सेंटर हे कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सुरू झाले त्या पार्श्वभूमीवर हे सेंटर सुनियोजित पद्धतीनं तसेच शंभर टक्के क्षमतेनं सुरू व्हावं याकरिता रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर एमबी शेख ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे यांनी बुधवारी पाहणी करून आढावा घेतला खारघर येथील रयचे रिसर्च सेंटर हे विज्ञान तंत्रज्ञान केंद्र पुणे आणि टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड पुणे यांच्या सहयोगातून विविध सुविधा पुरवल्या जात आहेत या सेंटरच्या माध्यमातून पहिल्या पिढीतील तरुण उद्योजक घडावे यासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे यामध्ये इन्क्युबेशन सर्व्हिससाठी विज्ञान तंत्रज्ञान केंद्र पुणे मार्फत तर टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या वतीनं कौशल्य विकास संदर्भात प्रशिक्षण देऊन स्टार्टअप बाबतीतील सर्व स्वरूपाचे मार्गदर्शन दिलं जातं या सेंटरमार्फत उद्योजकता आणि स्टार्टअप या विषयास अनुसरून अनेक महाविद्यालयात कार्यशाळा व शिबिरं घेतली जातात त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता सहकार्य होतं कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांच्या काळानंतर हे केंद्र पुन्हा सज्ज झालंय त्या पार्श्वभूमीवर रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे एमबी शेख यांनी या सेंटरची पाहणी करून सुनियोजित पद्धतीनं हे सेंटर सुरू होऊन जास्तीत जास्त तरुणांना उद्योजक होण्याच्या दृष्टिकोनातून आणखी सुविधा कशा प्रकारे उपलब्ध होऊ शकतात त्या संदर्भात आढावा घेतला यावेळी रयत शिक्षण संस्थेचे ओएसडी शहाजी डोंगरे समन्वय गणेश कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते